आमच्या वहिनी आहेत ना वनिता वहिनी, त्या मला आज घेऊन चालल्या. आज आदिवासी दिवस आहे ना, मग त्यांचे काही काही प्रोग्राम असतात ते दाखवायला घेऊन चालल्यात, है ना वहिनी? हो वहिनी, दरवर्षी असतो ना? हा दरवर्षी मस्त असतो. असं बरं, चला आज आपण जाऊयाच बघायला. आता आम्ही आलेलो आहोत आर्यन शाळेमध्ये आणि इथे शासकीय वसतिगृहातले काही मुलं मुली आहेत, तर ते आदिवासी नृत्य वगैरे करून दाखवणार आहेत. तीन शाळेचे विद्यार्थी आले आहेत, लहान गट वेगळा आहे, मध्यम गट वेगळा आणि मोठा गट हा वेगळा आहे, असे तीन गटांची मुलं आलेली आहेत. पण पारंपरिक नृत्य जे तारपा नृत्य, कांबळी नृत्य असे जे काही नृत्य आहेत ते आपण इथे सादर करणार आहोत. सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आहे आणि आज आपल्या बिरसा मुंडा यांच्या आपण प्रतिमेला प्रतिमा पूजन करणार आहोत आणि त्यासाठी मी माननीय आपल्या वैदेवी मॅडम, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना मी आमंत्रित करीत आहे. आणि आता जस्ट ऍक्च्युली ऑलरेडी कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे आणि बघा सगळी मुलं लाईनीमध्ये उभे आहेत, एकेकाचं जसं जसं नाव घेतील तसं जसं प्रत्येक जण आपापलं जे संगीत आहे, जे काही नृत्य आहे ते सगळ्यांच्या समोर सादर करतात. सगळी मुलं अरे आलीत पण माझ्याजवळ, मला माहितीच नाही, मी आपली तुमच्याशी गप्पा मारत बसली आहे. आता जशी जशी मुलं येतील आणि प्रत्येकांची जशी जशी नावं घेतली जातील तसं तसं ते त्यांची नृत्य समोर सगळ्यांच्या समोर सादर करत जातील आणि जे मान्यवर आहेत ते इथे बसलेले आहेत तुम्ही पाहू शकता. या कार्यक्रमानंतर नंडोरे आश्रम शाळा विद्यार्थी तयार राहायचे.
त्यासाठी बक्षीस जाहीर केलेलं आहे. मी लगेच सांगत नाही, जरा उत्सुकता आणून घेऊया. आणि तहसील कार्यालय पालघर यांनी सुद्धा आपल्यासाठी बक्षीस जाहीर केलेलं आहे. तर मी पुढील कार्यक्रम जो सादर होत आहे त्यानंतर मी ती घोषणा करीत आहे. पुढचा कार्यक्रम आपले वसतिगृह मुलं आणि मुली, मुला मुलींचं वसतिगृह पालघर. आदिवासी खूप
खूप कला आहे, म्हणजे त्याच्या नलात भोवना पूर्णा अजून इतर काय काय आहे त्याला म्हणजे कुठेतरी प्लॅटफॉर्म नाही. म्हणून एक आमदार म्हणून या नात्याने मी नक्कीच पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासी संस्कृती भवन कसा आणता येईल त्याचा नक्कीच पाठपुरावा करेल. फायनल टच बाकी होता ऍक्च्युली, कधीच प्रोग्राम झालेला त्याच्यानंतर त्यांची भाषणं वगैरे चालू होती. म्हटलं की थोडीशी मी बाईट घेईन, म्हणजे जे आमचे आमदार आहे तिकडचे श्रीनिवास साहेब, तर त्यांचं थोडंसं बोलणं घेईन, म्हणजे त्यांची थोडीशी बाईट घेईन आपल्या कॅमेऱ्यामध्ये. पण एवढा डीजेचा आवाज वगैरे आणि एवढा आजूबाजूला गोंगाट होता ना, त्यामुळे मी नाही घेतलं. आमचा जो पालघर जिल्हा आहे तो आदिवासी जिल्हा मानला जातो आणि इकडचे जे आमदार साहेब आहेत ते देखील आदिवासी आहेत आणि ते त्यांच्या बांधवांबरोबर कसे लगेच नाचायला त्यांनी सुरुवात केली. त्यांचं जेव्हा ते नृत्य चालू झालं, बाकीच्या मुलांनी तारपावरती नृत्य करायला सुरुवात केली, तसे लगेच साहेबही त्यांनाही आनंद झाला, ते देखील नाचायला सुरुवात केलं. त्यांनी जसं सुरुवात केली तशी एक एक अजून जण मध्ये जायला लागली. मी मला मलाही थांबवलं नाही गेलं, मग मीही थोडस एक दोन राऊंड मारून घेतले. म्हटलं बस आता जास्त नको मारायला, आताच आजारपणातून उठली आहे. पण छान वाटलं. आता कोविडमुळे ऍक्च्युली तरी बरेच आपल्याला कमी गोष्टी पाहायला मिळाल्या. अदरवाईज जर कोविड नसताना यावेळेस तर भरपूर मजा असते. म्हणजे त्यांची वेगवेगळे खाद्य संस्कृती दाखवली जाते, ते राहतात कसे, त्यांचे पोशाख काय, ते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर आता हे असं असल्यामुळे मुलं फक्त चार शाळांमधून आली होती. एक आदिवासी वसतिगृह होतं त्याच्यातून आली होती मुलं, काही आमच्या इकडचे पडगी गावातली जी मुलं होती आदिवासी ती आली होती. तशी चार ते पाच गटांनाच असं फक्त बोलवण्यात आलं होतं, जास्त लोकांना बोलवलं नव्हतं कारण की जास्त गर्दी होऊ नये ना. कसं वाटलं वहिनी? बरं वाटलं, मजा आली. बरं वाटलं ना? छान वाटलं. चला आता निघूया, आधी वहिनींना सोडते आणि मग नंतर आम्ही पण निघतो. त्याला विचारावं लागतंय काय खाणार, काय म्हणायचं भेळपुरी, सुका भेळ की गिला भेळ. तुम्हाला काय शेवपुरी? तीन शेवपुरी और एक मिठा भेळ. और एक शेवपुरी मध्ये कांदा मसाला. आम्ही शेवपुरी खाऊन घेतली, भेळपुरी खाऊन घेतली आणि आता ओवीच्या बाबांसाठी पार्सल आणलेली आहे. घरी येऊन कपडे बदलले आणि बाहेर कोणतरी आलेलं आहे भेटायला, तर आता मी जाऊन बघते कोण आले ते. व्हॉट इज हियर? कहाँ है कोई? कहाँ घेतले? अरे मम्मी राव पडली ना, स्वयंपाक करायचे बाहेर असेल, व्हिडिओ करणार असाल तर मुली करतात. मी ग्रहपाल, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह पालघर, मी तिथे ग्रहपाल म्हणून काम करते. एक 2019 माझी इकडे ट्रान्सफर झाली, म्हणजे प्रमोशनने मी इकडे आली. हे आमच्या 12th स्टुडंट आहेत, पास आउट झालेले आहेत.
सर्व मुली चांगल्या मार्कांनी पास झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 12वीच्या टीवायच्या एफआयच्या मुली आहेत. त्याच्यामध्ये मुलं पण होती पण मुलं तिकडे थांबले सध्या. ह्यांचं गाव कसं कासा साईडच्या आहेत ना, कासापासून थोड्या थोड्या अंतरावरती, त्यामुळे आज वेळ झाला तर त्यांना म्हटलं इकडेच मुक्काम करा. तुम्हाला जर यायचं असेल तारपार नृत्य तर घेऊ शकता. म्हणजे इच्छा आहे, अजून थोडीशी बाकी आहे. आपण पूर्ण करूया का बाहेर जाऊन? चला बाहेर. आणि या आमच्या वाईनी आहेत, आमच्या विजय भाऊ आहेत ना, त्यांच्या वाईफ आमच्या सोसायटीमध्येच राहतात आणि ताई स्वभावाने खूप छान आहे. त्या ताईने मला सांगितलं की त्यांच्याच शाळेतल्या मुली वगैरे आहेत हॉस्टेलमधल्या, तर चल असं त्या मी तिथे बघायला गेली. त्यांना तारपणत्व करायची खूप हौस आहे, तर तुम्ही तारपण इथे शूट करून घ्या. चला चला. आणि सगळी आता अरेंजमेंट करून झालेली आहे. खरं तर आमच्या सोसायटीमध्ये लाईट खूप कमी आहेत, फक्त गेट जवळच लाईट आहे आणि गेट जवळ मी स्पीकर नाही घेऊन जाऊ शकत कारण की माझ्याकडे वायरलेस स्पीकर नव्हता. तो विंडो ओपन करून त्याच्यामधून स्पीकर थोडासा बाहेर काढलेला आहे विथ वायर आणि जी रिंग लाईट होती ती दरवाजाच्या बाहेर ठेवली आहे. अशी थोडीशी अशी सोय केलेली आहे तारपण असण्यासाठी. आणि सगळेजण बाकी जे वाट पाहत आहेत कारण की मुलं पण आहेत ना याच्यावर नाचण्यासाठी, तर मुलांमधला एक मुलगा अजून बाकी येण्याचा म्हणून वाट बघतात सगळे. आता यांचा सगळ्यांचा तारपण असताना पाहिल्यानंतर आम्हाला हे असं राहत नाही म्हणून थोडस का होईना आम्ही आमचा प्रयत्न करतो. 1 2 3 नवने थांबो गाणं दमलो अक्षरशः. आणि सगळेच जमलेत खूप, म्हणजे आधी स्लो स्लो करत होतो मग नंतर कसं प्रॅक्टिस झाली ना हळूहळू तसं फास्ट फास्ट करायला लागलो. आणि सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद, खूप छान असतात आणि मला शिकवलं पण आमच्या सोसायटीवाल्यांना पण शिकवलं.